या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर. परीक्षेसाठी गेलेली श्रीदेवी रमेश पाटील ही महिला घरी परत आलीच नाही. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून सीईटीईटीची परीक्षा असल्यानं केगाव येथे जाते असं सांगून सदरील महिला निघून गेलीय. ही महिला परत न आल्यानं तिच्या नातेवाईकांनी इतरत्र नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सदरील महिलेचं वर्णन नाव श्रीदेवी रमेश पाटील, वय वर्ष 26, राहणार काडादी चाळा रेल्वे लाईन सोलापूर, रंग निमगोरा, उंची 5'4" असून शिक्षण BA DA झालंय व मराठी हिंदी कन्नड बोलता येतं. मुलगी मिळाल्यास सदर बाजार पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.